प्रथम दादा वर्तक यांच्या स्मृती विनम्र अभिनंदन करतो. आदरणीय व्यासपीठ आणि मित्रांनो, दयानंद हॉस्पिटलचं सर्व तुम्ही ऐकलंय. दयानंद हॉस्पिटलला माझं फार स्मॉल तोंड आहे की त्यांचं अभिनंदन करावं. हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे, कारण आजच्या युगामध्ये ते बेटा आहे, इम्रानचे बेटा आहे, ते उजत चालले. आणि हे भेट देणं, हे भेट आपल्याला बघून खरोखर काहीतरी शक्ती भेटो हीच मला अपेक्षा आहे. आणि प्रत्येकाने याच्यामुळे काहीतरी शक्ती घ्यायला हवे. हे एक प्रकाशाचं भेट आहे, कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रकाशाचे भेट विरळच चालले आहे. आणि ती फार मोठी दयनीय अवस्था वैद्यकीय क्षेत्राची झाली आहे. सगळ्यात अगोदर त्यांनी सांगले, जे का रंजले त्याशी जो म्हणे आपुले. 300 वर्षानंतरही आपल्याला हे ऐकावं पडतं म्हणजे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे. ही ऐकण्याची वेळ आज येता कामा नव्हती, कारण 300 वर्ष तुकाराम महाराजांनी तुम्हाला दिले हो, तरी आपण सुधरत नाही. हे किती आपलं दुर्भाग्य समजायचं, कारण समाज वैद्यकीय संशोधन जसं संशोधन किंवा जसं सायन्स ॲडव्हान्स होतं, एनिथिंग एक्सेस इज पॉयझनस. ज्याचं अति होतं ते विषारी होतं, तसं आता वैद्यकीय क्षेत्राचं झालेलं आहे. फक्त पैसा पाहिजला तरी आज हार्ट ट्रान्सप्लांट होते, ॲडिशनल हार्ट देता येतं, सर्व काही होतं. ॲट द सेम टाईम हे 70 किंवा 80 वर्षाचे आमच्यासारखे वयस्कर लोक वाढून केणार, त्यांना लाईफ देऊन या देशाचं काही कल्याण होणार आहे का? दिस इज अ कर्स ऑफ मेडिकल सायन्स. आणि होता कामाने याचं रेस्ट्रिक्शन व्हायला पाहिजे. आज कॅन्सरवर ट्रीटमेंट झाली, कुपोषणापासून तर कॅन्सरपर्यंत ट्रीटमेंट तळासरीला होत आहे. याच्या पलीकडे अजून काय हवं आहे? आता एक दिवस असा आहे ना की ब्रेनवरचे सगळे एवढं संशोधन होणार आहे की ब्रेनमध्ये तुमचा ब्रेन काय विचार करतो हे समज आम्हाला समजेल. इट इज अ वर्स्ट थिंग विल हॅपन. पण ते होता कामा नये. डॉली बंद केली, का बंद केली? क्लोनेट चालत नाही. आणि सिकल सेल ॲनिमिया, इट इज अ ट्रीटेबल डिसीज. हे बघा, संकेतसाहेब माहिती नाही घे, कारण सिकल सेल द डिसीज इज अ ट्रीटेबल. नंबर एक, काउन्सिलिंग इज इम्पॉर्टंट. नंबर दोन, प्री मॅनिटल काउन्सिलिंग इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते समाजाला मान्य नसतं. आमच्या माडमध्ये एका गुरुजीच्या मुलीला सिकल सेल ॲनिमिया होता, आणि सी वॉज पॉझिटिव्ह, म्हणजे दोन्ही प्लस होते सिकल सेल. मी म्हणलं, तुम्ही जर लग्न झालं तर मूल होऊ देऊ नका. मला त्या घरामध्ये माझ्या दवाखान्यात ते आईवडील माराले आले. तुम्ही व्हाई वाढवायस लाईक दिस. त्यामुळे समाजाची प्रगल्भता होणं फार महत्त्वाचे. आणि त्याचं शिक्षण नाव याच्यावर आहो का? कित्येक लोकांना मेडिकल प्रोफेशनमधून नाही, हायड्रॉक्सी युरिया इज अ ट्रीटमेंट ऑफ चॉईस. हायड्रॉक्सी युरियाना फार चांगली ट्रीटमेंट होते, फार वय होतं. आणि त्यामुळे सिकल सेल ॲनिमियाना सुद्धा आपल्याला आज ट्रीटमेंट नाही किंवा त्याला काउन्सिलिंग करणं पडतं, हे आपलं दुर्दैव आहे. आता मेडिकल प्रोफेशनलमध्ये काही हे बघा, मेडिकल प्रोफेशनल आपण सगळे लोक डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर खराब आहे, डॉक्टर लुबाडतात, डॉक्टर कसंही झाले, डॉक्टर काय काय त्यांच्या मनात भावना ते सगळं बघतात. पण ज्यावेळेस माझ्याकडे पेशंट येतात, मी डोकं दुखतो म्हणून पंडोस्कोपी करतो, सगळं नॉर्मल आहे, औषध लिहितो, नाते म्हणते स्कॅट सिटी स्कॅन करायचं साहेब, त्याला उत्तर काय माझ्याकडे? मी जर नाही म्हटलं 15 दिवसांनी ट्यूमर दिसून नेलं तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टची तलवार माझ्या मानेवर. त्यामुळे व्यक्ती हे जे गुगल आहे, गुगल वाचून कधीही डॉक्टरकडे जाऊ नका आणि गुगल वाचून ट्रीटमेंट करू नका मित्र हो. पोट दुखतं, साधं ॲमिबिक डिसेंट्री का क्वालिटीज असतो, डॉक्टर सोनू कमी करायची का? काय करायचं काय? आता हे पेशंटच आमच्या याच्यावर टाकतात. आणि नंतर सगळ्या तपासणी केल्या की परत दुसऱ्या इतक्या दुसऱ्या डॉक्टरकडे किंवा समाजसेवाकडे इथल्या तपासण्या कशाला केल्या तुझ्या? आणि तपासण्या त्यांच्यासाठीच करायच्या असतात. त्यामुळे एका बाजूने टाळी वाजत नाही. आज शेवटी काय, रुग्ण हा कुठे मरणार? घरात मरणार का? रुग्ण हा दवाखान्यात मरणार ना, घरात थोडी मरणार रुग्ण. मग दवाखान्यात मेलं तर त्या डॉक्टरनं चूक केली. तुम्ही 15 वर्ष त्याची ट्रीटमेंट केली नाही, 5-10 दिवस झाले छाती दुखते, त्याला घरी बघितलं नाही, आणि ज्यावेळेस तेवढा पडला खाली त्यावेळेस मारायच्या वेळेस आला, आणि त्यावेळेस जर रुग्ण मारला तर ते म्हणजे डॉक्टरची चूक आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा दुसरी गोष्ट आहे, डॉक्टर पेशा देखील अपडेट राहत नाही.
तू डॉक्टरनी रोज 3 तास प्रॅक्टिस करायची, 4 तास वाचायला पाहिजे हो. पण उलट झालं, 7 तास प्रॅक्टिस, 1/2 तास वाचत नाही. कारण काही गोष्टी अशा आहे की ते वाचण्याच्या पलीकडे ते जर्नल वाचतच नाही. ज्या गोष्टी बघा, साधी गोष्ट मी सांगतो. ज्यावेळेस माझं विंचू दंशाची RSC रँडमाइज ट्रायल ब्रिटिश मेडिकल जर्नल दे 1840 बॉर्न झालं, दर विकली येतं, त्याच्यामध्ये माझं RCT ट्रायल खेड्यामधली एका डॉक्टरनी प्रसिद्ध केली, पहिली ट्रायल, आणि ती प्रसिद्ध झाली, त्याच्यावर एडिटर लिहिलं, आणि कव्हर BMJ कव्हरवर विंचवाचा फोटो लावला हो. 20 कंट्रीतील डॉक्टरनी मला काँग्रेसला पाठवलं, भारतात एकही डॉक्टरनी पाठवलं नाही. याचा अर्थ काय? हे लोक ब्रिटिश जर्नल वाचत नाही. आणि हे वाचायला पाहिजे. जसं रोज आपण पेपर वाचतो तसं हे जर्नल वाचायला पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, मोबाईल आणि TV हे जसं इसेन्शियल झाले, हे इशे सगळेजण मागतात. मुलं, मला मोबाईल नाही, आपल्या घरात TV नाही, आपल्या घरात माझी बीमार नाही, सरकार सगळं मदत करून राहिले. अधिकार सगळे गाजवत पण ते कर्तव्य गाजवत नाहीत. रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला, कोणी मारायला लागलं तर मोबाईलचं ते रेकॉर्ड करतात, पण त्याला मदत नाही करत, त्याला उचलणार नाही. दिस इज अ व्हेरी बॅड ऑफ हॅपनिंग द मॉडर्न गॅडजेट्स. आता मॉडर्न गॅडजेट समजा साप चावल्यानं भेटला तुम्ही, जर ते आता फोटो आणलं तर आमच्या डॉक्टरला समजू शकतो. असं झालं ते. आणि काय झालं माहिती काय? कन्झ्युमर प्रोटेक्शनना जरी तुम्हाला अधिकार दिला तितकंच तुमचं नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला कळत नाही. त्याचं 10 पट तुमचं नुकसान झालं आहे. ज्या दिवशी कन्झ्युमर प्रोटेक्शन आलं त्या दिवशी माझा रिसर्च संपला. रिसर्च बिकम ब्लाइंड. 1983 मी संशोधन करत असताना सोडियम नायट्रोबुटसाइड ज्यावेळेला लावायचं ते त्या वडिलाला मी परवानगी मांगितली. ते वडील म्हणे, डॉक्टर कोणी चांगलंच काम करणार, कोणी मुलगा मारणार नाही, तुला परवानगी, तू ट्रीट कर. आज तशी परवानगी भेटायला मला कमी खूपच कष्ट लागतील, म्हणून ते संशोधन घडलं. आता संशोधन तसं होऊ शकत नाही, कारण कन्झ्युमर प्रत्येक गोष्ट प्रत्येक डॉक्टरला विचारतो कन्झ्युमर प्रोटेक्शन झालं. त्यामुळे तुमच्याकडे किंवा तुम्ही चेस्ट पेन म्हणून आले तरी आम्हाला जर वाटले नॉर्मल असलं तरी ECG काढा, इको काढा, एक्सरे काढा, सगळ्या तपासण्या करा आणि स्पेशलिस्टला दाखवा. नुकसान कोणाचं झालं? पेशंटचं झालं हो. आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन म्हणजे आम्ही कॉशियस झालो. एकदम सिरियस पेशंट असलं तर आम्ही ज्यांना अवॉइड करतो दुसरीकडे जाऊ द्या बाबा. असं हे दोन्ही बाजूंना आपण बघायला पाहिजे. आणि आता जो चेंडू आहे तो तुमच्या आणि आमच्यात आहे. आपल्या आपण दोघांनीच खेळायला पाहिजे. तिसऱ्याला मदत पडू देऊ नका. ज्यावेळेस तिसरा पडतील त्यावेळेस दोघांचंही नुकसान होईल आणि प्रगती काही होणार नाही. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नाव. आणि महत्त्वाचं काय, आतापर्यंत बघा मी कित्येक शाळेमध्ये गेलो, एकही शिक्षक म्हणत नाही मला मुलाचं शिक्षक करायचं म्हणून. वाय डॉक्टर म्हणतात डॉक्टरचा मुलगा व्हा, तो इंजिनियर, पण एकही शिक्षक मला अजून ऑब्झर्व झाला नाही जो म्हणतो मला आदर्श शिक्षक माझा मुलगा करायचा आहे. और ज्या पेशाने तुम्ही पोट भरलं, ज्या पेशाने पवित्र पेशा, त्याच्यामध्ये तुम्ही तयार होत नाही. असं कसं चालणार हो? आपल्याला शिक्षक भेटतील का चांगल्या याच्याने? भेटू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्याचा तेशा पेशा. आणि हे जे आहे ना इमानदारी, सिन्सिअरिटी, डेडिकेशन घरातच शिकवलं जातं, समाजात किंवा शाळेत किंवा वर्गात कुठे शिकवलं जात नाही. मी ज्यावेळेस PSCला जॉईन झालो मेडिकल ऑफिसर म्हणून, माझे अशिक्षित आई वडील आणि फक्त सरकारी नोकरी करायची यासाठी मला शिक्षण दिलं. आणि सरकारी नोकरी बी इमानदारी करायची. ज्यावेळेस मी जॉईन घ्यायला गेलो तर त्यावेळेस माझे एकच सांगितलं, इमानदारीनं नोकरी करायची, जर काही जास्त कमी केलं तर जामीन द्यायला आपल्याकडे कोणीही व्यक्ती नाही. आज आता उलटं आहे सगळं. तू कर आपल्याकडे 10 वकील वकील, आपल्याकडे पैसे त्याच्यासाठी. जेवढे एज्युकेटेड झाले तेवढे या देशाने फसवणारे होते. चांगल्या विचाराचे लोक फार कमी येते. महात्मा गांधी, सावरकर यांना आपण लक्षात का ठेवायचं आहे? वी मस्ट हॅव अनदर न्यू पीपल हू कॅन जस्ट व्हॅनिश इज द महात्मा गांधी सावरकर. एवढे चांगलं व्यक्तिमत्व आपल्या देशात घडलं पाहिजे हो. आणि ते घडत नाही. आणि जे घडायला पाहतं त्याला उत्साह आपण देत नाही. वाय दिस इज हॅपनिंग? किती वर्ष तुकाराम ज्ञानेश्वर महाराज, ते आता थकले. दे आर व्हॅनिश नाऊ, दे आर नो मोर. वी मस्ट हॅव न्यू डेडिकेशन पीपल, न्यू सेन्सिअर पीपल. तर ते झुंबडले छत्रपती शिवाजी महाराज की जय, ते कसे भांडले, ते कसे जगले, ते. अरे तुम्ही तुमची काही सायन्स डेव्हलप करा ना आता.
आणि एवढं मोठं पुढे सायन्स गेलेलं आहे. आणि सायन्स जे आहे ना, सायन्स चांगल्यासाठी वापरलं गेलं पाहिजे. सायन्स अधिकार राबवण्यासाठी वापरायचं नसतं. सायन्स लाईफ वाढण्यासाठी वाढवायचं असतं. सायन्सचा जीवन चांगलं झालं पाहिजे. रेस्टफुल पीसफुल लाईफ झालं पाहिजे. आपल्या देशामध्ये बघा, सगळे काही संत होऊन गेले, अध्यात्म होऊन गेले, पण आपल्या देशात संस्कृती वाढली, पण अजून एकच गोष्ट शिकायची राहिली, येवा दावा कसा कमी करायचा. तर आपण परदेशाला नाव ठेवतो की ते एकमेकांशी बोलत नाही. दे आर मच बेटर. एकूण आपण एकमेकांशी बोललं ते द्वेष करतो आपण. त्यानं जसं असा तू कुठून झालं काय केलं त्याच्याच मागे लागणार. आणि आपल्या देशामध्ये हेवा दावा बंद होणं. आणि महत्त्वाचं आहे की आपले पाय कसे पडतात त्याच्यावर लक्ष ठेवावं. दुसऱ्याच्या पाय कुठे पडतात आपल्याला काय घेणं देणं आहे. पण तू दुसऱ्याला लक्ष, तू कसा झाला. आणि फार वाईट जी गोष्ट मुलावर संस्कृती होत आहे ती म्हणजे कम्पेअर करणं. तुमचा मुलगा तुमचा आहे, तुमची प्रॉपर्टी आहे, तुमचं हे सर्वस्व आहे, त्याला काहीच कंपल्सरी करू नका. जन्म देणं हे सर्व झांपल्यानंतर तो इन्व्हायरमेंट मेला आहे, ह्या पृथ्वीचं ह्या जगाशी त्यांचा संबंध आहे, आपला त्याच्याशी संबंध नाही. तो नववी दहावीत गेल्यानंतर आमच्या वर्ग, आता दहावीचं वर्ग आहे बरं, म्हणजे तेव्हापासून त्याला माइंड सप्रेस करतात हो. तेव्हापासून आम्हाला माझ्या वेळेस माझ्या आईवडिलांनी मार्ग कधीच विचारले नाही. मी जर पास होऊन जायचो, आई मी पास झालो, पास झालं पाहिजे चाल शेतात जायचं म्हणजे आपल्याला. दुसरं नो क्वेश्चन ॲट ऑल. किती ब्रेन चांगला असायचा हो, किती स्वच्छ ब्रेन असायचं मला कोणी विचारतच नाही. हां, ज्यावेळेस संशोधन बघत कसे, ज्यावेळेस संशोधन घडलं तर माझी आई म्हणायची बघ तो लँडसेटमध्ये आलं तुला पैसे किती भेटणार. कारण गरीबी ना, ते काहीच माहीत नाही, गरीबी सगळे हो. त्यामुळे आणि नंतर म्हणे तुला इथले लोकांना बक्षिसं भेटते, अवॉर्ड भेटते, तुला का नाही भेटत. शिवात राहील ते म्हणजे खेड्यात जरी असली तरी. पण मी सांगितलं जोपर्यंत अवॉर्ड देणं हे आपल्या सुशिक्षित लोकांचं काम आहे, जे मोठ्या मोठ्या शहरात राहते त्यांचं काम आहे. त्यांना ज्यावेळेस विंचू जाव त्यावेळेस अवॉर्ड भेटेल. खेड्यामध्ये लोकांना विंचू जाव त्यांना अवॉर्ड भेटायचं तिचं काय, ते बिचारे काही देऊ शकत नाही मला. पण खेड्यातल्या लोकांनी जे मला प्रेम दिलंय, हे बघा का परवा सकाळी पेशंट, सकाळी शेतकरी आला, चोरू गोरू नाव होते त्याचं आदिवासी, त्यानं घेवडा आणला, भाज्या आणल्या, वांगे आणले, शेतातल्या भेंड्या वगैरे आणला, सगळं भरून माझ्या टेबलावर डॉक्टर हे घेतो. आणि मला जे फुकट भेटलं सॅम्पल मी त्याला देत होतो तो तुम्ही डॉक्टर याचे पैसे घ्या. किती माणूस आहे, केवढं प्रेम आहे. आणि हे प्रेम जेव्हापर्यंत तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत मेडिकल प्रोफेशनची किंमत समजत नाही. ज्यावेळेस मेडिकलची प्रोफेशनल पैशाने किंमत सतते त्यावेळेस तुम्ही लयात राहायला गेलेले असतात. पैसा कोणी कमवतो बॉम्बेमध्ये काय खेड्यामध्ये पैसा कमवतो. आणि नोबेल प्रोफेशन माझ्या वडिलांनी ज्यावेळेस आम्हाला लहानपणी सांगलं, अशिक्षित आई वडील होते हो, ते रात्री आम्ही शेतात जायचो ते बॅटरी मारायचे म्हणून शिक्षण झालं की असं उजळ पडतो तमस माझ्या होते गम. हे त्यावेळेस अशिक्षित आई वडिलांनी मला सांगितलं हो. आणि ते करत असल्यामुळे माझं जे हे झालं संस्कृती असल्यामुळे मेडिकल प्रोफेशनल बघा इतक्या काही गोष्टी खराब झालेल्या आहे, न कळणं बोलणाऱ्या गोष्टी झाल्या आहेत. आणि त्या का झाल्या ह्या त्याला दोघंही आपण जबाबदार आहे, दोघंही आपण जबाबदार आहे. आणि आपण सगळे म्हणतो आता साधा बघा, मी समजा कोट गीट घालून आलो असतो हे साधे डॉक्टर नाही, हे काहीतरी विशेष डॉक्टर असं वाटलं असतो. हां, कारण साधं राहणं कठीण आहे जगात हो. टू बी सिम्पल इज व्हेरी डिफिकल्ट. महात्मा गांधीने बॅरिस्टर झाल्यानंतर शर्ट ते आपला ड्रेस पूर्ण पॅन्ट आणि ते घालून आले असते ते खेड्यातल्या लोकांनी बसवलं असतं का. पंचा घातल्या खेड्यातल्या लोकांनी घरात घेतले त्यांना. सो यू शुड बी अकस्टम. असं व्हायला पाहिजे. आम्ही सुद्धा त्या ओपीडीमध्ये आल्यानंतर असं बोलतो की त्या लोकांना वाटलं पाहिजे हा माझाच डॉक्टर. माझ्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ नाही, मी एन जी ओ नाही, माझं ट्रस्ट केलेलं नाही. ट्रस्ट का कित्येक लोक माझ्याकडे अंतुले साहेब आले, शिंदे आले, पुष्कळ लोक आले. म्हणजे भास्कर ट्रस्ट करतो, पण मी ट्रस्ट करणार नाही. कारण असं आहे, ज्यावेळेस मी ट्रस्ट करेल त्यावेळेस कमिशनरचा मस्का मारा, फिगर ॲडजस्ट करा, सगळं ब्रेन माझा त्यात वाया गेला असतो. आणि संशोधन अशी गोष्ट आहे की ब्रेन 100% मोकळा पाहिजे. हो, आणि इतका मोकळा पाहिजे की त्याचं प्री ऑक्युपाईड नको. त्यात आपला खर्च झाला तरी चालतो. मला पैसे खर्च करण्याचा ऑब्स्ट्रक्शन माझ्या घरातून नाही. महाळले राहतो मी, अजून गोवा बघितला नाही.
आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही किती खर्च करू पण सौजन्य खर्च करायला माझे मुलं किंवा माझी मुलं बाय पावस्टीकर मी आणि बायको कधी दुकानात झाडी घ्यायला गेलो नाही कारण मला टाईम नाही. इतकं घरातून डेडिकेशन लागतं कारण घरात डेडिकेशन असल्याशिवाय चांगलं काम करू शकत नाही. जेव्हा बायको थोडा स्क्रू फिरवते ना त्याचा दिवस वाया जातो कम्प्लीट. हां तर होता कामाने त्यामुळे ही संस्कृती घरात तयार व्हायला पाहिजे. हे होणं फार महत्त्वाचं आणि हे करते का नाही मुलांना तसंच करायला पाहिजे. आतापर्यंत एकही आईवडील मला म्हटले नाही की मुलाला डॉक्टर करायचे समाजसेवक म्हणून करायचं नाही पैसा भेटतो काय करायचं हो आणि हे पैसा भेटतो म्हणून. आणि त्याच्यानंतर बघा एकदा जे जे हॉस्पिटल माझं भाषण झालं भाषण झाल्यानंतर तिथे जे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहे त्या मी हॉस्टेलवरच मला राहायचं म्हटलं त्यांनी काही हॉटेल बुक केलं मिळालं मला हॉस्टेलवर राहायचं आणि रात्री 10 वाजता सगळे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट जमा केले जे MD करतात ते आणि काही मॅक्झिमम जे हे जे पोस्ट ग्रॅज्युएट असतात हे गरिबीतून आलेले मुलं असतात सगळे हुशार मुलं असतात गरिबीतून आलेले आणि डिस्कस झाल्यानंतर म्हणाले तुम्ही आता मराठवर आले तुम्ही हुंडा घ्यायचा नाही दिस फॅक्ट. मुलं काय म्हटले माहिती का डॉक्टर साहेब आम्ही 1.5 लाख घ्यायचं म्हणून आमचे आई वडील नाही अगेन्स्ट त्यांना हुंडा पाहिजेतच. नंबर 2 ते म्हणा मला समाजसेवा करा वाटते पण वडील म्हणतात लवकर गाडी कशी येईल माझ्या घरी. यामुळे सुशिक्षित आई वडिलाच्या पोटी जन्म घेतल्यामुळे अशी समाजसेवा कमी होते आणि मला भाग्य लाभलं की मी अशीच आई वडिलाच्या पोटी जन्म म्हणून आपण त्यावेळे मित्र आता टाईम आला आहे न्यू जनरेशन तरी कमीत कमी वाया घालू नका आणि ती जर वाया घालायचं तुम्हाला वेळ आली तर ते पाप आपल्या डोक्यावर कमीत कमी घेऊ नका. साधं मोबाईल आणि TV ते काय हे माझं गीत आहे त्यामुळे मला बोलत माझ्या येते. बरं सामाजिक वर्क सोशल वर्क आहे ना सोशल वर्क करायला सुद्धा तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे. आणि सोशल वर्क नुसतं टाईम दिल्यानं होत नसतं पैसा बीन खर्च करता आला पाहिजे. डॉक्टर शुड बी व्हेरी सेन्सिटिव्ह ही थुड बी इंथुसियास्टिक. हे बघा आमच्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ का नसेल ठेवला मी. एके दिवशी एका हॉस्पिटलमध्ये मला बोलवलं संकेत साहेब आणि त्या पेशंटला डोपामिन लावा ट्रीप म्हणलं तर त्या नर्सने डोपामिन पुश केलं. हे बघितल्यानंतर आपला स्टाफ नको आणि त्यामुळे येणारा पेशंट जवळ मी नवरा बघा रात दिवस बसतो स्टडी करत बसतो कंटिन्युअस डे इन अँड डे आऊट 15 वर्ष आम्ही कमी रात्री 1 ते 2 तास झोपलो असतो इतकं काम केलं मी हो इतकं काम केलं आणि त्या कामाचे फळ भेटलं म्हणून आज मला इथे बोलवलं हो ह्या ते कष्ट सगळे मी आज विसरून जातो ह्या प्रोग्रामला दॅट इज इम्पॉर्टंट. आणि ज्यावेळेस ते चाललं असताना ते काम करत असताना असं स्नेक स्कॉर्पियन बाईटचे पेशंट यायचे बोला बिरवाडीला ज्यावेळेस आले लोक आहे. मी थोडा माझा रिसर्च सांगतो सिकलसेचं झालं आणि महत्त्वाचं काय म्हणजे डॉक्टरांनी नो डाऊट त्यांना अपडेट राहायलाच पाहिजे त्यांना देशाची सेवा करायलाच पाहिजे कारण आपण सुशिक्षित सुसंस्कृत झालो सगळ्यात. मी ज्यावेळेस KM हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या OPD मध्ये किती गरीब लोक येतात किती पालवार भाकरी खात बसतात काय काय त्याचं रडणं असतं येथे ह्या KM हॉस्पिटल किंवा नायर JG हॉस्पिटलला झालेला MBA किंवा MD डॉक्टर ही सोडी गरिबी पाहिल्यानंतर गावात गेल्यानंतर तो कमर्शियल का होतो याचा विचार करण्याची ता आज आले हो. ज्यावेळेस तुम्ही KM हॉस्पिटल जाल तर त्याच्या पायऱ्या बघा झिजल्या आहे विठोबाच्या पायासारखे त्या झिजलेल्या पायऱ्या आहेत. इतके लोक इतके सेवक इतके देव माणसं त्या याच्यातून गेले हो त्या पायऱ्याहून. आणि 5-स्टार कमर्शियल हॉस्पिटल जा पायऱ्या जशाच्या तशा आहे एकही गरीब दिसणार नाही किंवा त्याला लिपस्टिक लावून हॉल हॉल करून सांगले अगदी फॉरवर्ड झालेलं पाहिजे त्यांना काहीच बिमार नसते फक्त पैसे खर्च करायला येतात. आणि त्याच्या उलट काय झालं त्याच्या उलट मला वाईट वाटतं की सुपर मस्त ब्रिलियंट कन्सल्टंट की ज्यांनी खरंच डिग्री JJ गव्हर्नमेंट याच्यामध्ये ते कन्सल्टंट तिथे 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला ट्रीट करतात. व्हॉट इज यूज ऑफ देअर नॉलेज व्हॉट इज यूज ऑफ ट्रीटिंग दिस 90 इयर्स ओल्ड मॅन जरूर नाही ना. हे देशाचं दुर्दैव आहे. जे काही असे लोक आहेत त्यांनी आपल्या देशासाठी वापरलं पाहिजे ते व्हायला पाहिजे. आता ज्यावेळेस स्कॉर्पियन बाईटचं पेशंट यायला लागले तर मला पुस्तकात कधी शिकवलं नाही किंवा MBBSला शिकवलंच नव्हतं की स्कॉर्पियन बाईटना मृत्यू होतो. अरे तिथे डेथ व्हायला कंपाऊंडरचा मॅट्रिकचा मुलगा स्कॉर्पियन बाईटने मेला होतो. मी जायच्या 5 दिवस अगोदर
मी सगळं ओरल ऑटोप्सी म्हणजे तिचं सगळं वीज घेतल्यानंतर उलटी झाली, घाम सुटला, दम लागला, कोल्ड पडला, बडबड लागला आणि मेला. नंतर मी डिसाईड केलं की आपण पेशंट ॲडमिट करायचे आणि ट्रीट करायचे. बरं, इकडे तिकडे फोन लावायचा तर प्रोफेसर म्हणजे यू आर इडियट, अँटी व्हेनम नाही, तू ट्रीट काय करतो याला. आणि 61 पासून तर 73 पण कोणीच ट्रीट केलं नाही काही 76 पर्यंत. नंतर मी ट्रीटमेंट करायचं ठरवलं, सगळं रेपा ठेवायला लागलो. एक दिवस असं घडलं की 3 महिन्याचं मूल आणि आई, मुलाला आईला विंचू चावला आणि मुलाला नंतर चावला. रात्री मिड नाईटला ते आले माझ्याकडे पोलादपूर बिरवाडीला आणि सकाळी आईला पल्मोनरीमा झाला, दम लागला. ते मूल आईने छातीच्या थानाले लावलं आणि आईनं प्राण सोडला. आय माय ब्रेन अँड माय वाईंड आर पॅरलाइज. मी त्या दिवशी शपथ केली मी संशोधन घेणार करणारच. माझ्याकडून जर संशोधन घडलं नसतं तर आय वुड हॅव कमिटेड सुसाईड. मग खूप अभ्यास करणं, जर्नल वाचणं, हे 10 वर्ष मी घरी गेलो नाही खेड्यामध्ये. घरी न गेल्यामुळे आई वडील लोक बोलायला लागले, तू तिकडे काहीतरी नर्सी लग्न केलं, तिकडेच गेला, काही समान नाही, तुम्हाला बेमान होणार तो, असं बोलायला लागले. हो, माझी आई वडील, आई जी साधी ड्रेस घा, साधं फाटलेलं लुगडं, 3 थिगड्याचं लुगडं नेसलेली, पायामध्ये वाहना असलेली, बिरवाडीत आल्यानंतर तिला लोक हकलून द्यायला लागले. आम्हाला वाटत तुम्ही तुम्ही डॉक्टर भास्करची आई असेल. असा समाज आंधळा आहे. म्हणजे गरिबाचे मुलं डॉक्टर होतात हे समाजाला समजतच नाही. दिस इज व्हेरी बॅड. आज सुद्धा माझी आहे ती 3 थिगड्याचं 3 कलरचं पातळ नेसल्या स्वप्नात आलं, मला तिरंगी झेंडाच लागला येतो आणि तिरंगी भारत माता मला ती वाटते, एवढी ती माझी माता हो निसार्थ. आणि तिनं शिकवलं मला. आणि ज्यावेळेस हे सगळं संबंध आम्ही करायला लागलो, ठेवायला लागलो सगळं माहिती. नंतर पहिलं लॅन्सेटमध्ये माझं पब्लिक झालं लेटर. टीचर कसे पाहिजे हे शाळेसाठी महत्त्वाचं. टीचर हा पूर्णत्वाला गेलेला पाहिजे. टीचरने श्यामची आई वाचलेलीच पाहिजे. तुमच्या बाबा हे करा म्हणून किती लोकांसाठी दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि टीचर जो असा पाहिजे की त्या मुलाने आई वडिलाजवळ दुःख अडचण सांगता तर टीचरकडे सांगता आली पाहिजे. दॅन यू आर परफेक्ट टीचर, नो टीचर. टीचरची प्रगती त्याला घरी न सांगता टीचरला समजली पाहिजे. असं टीचरचा ड्रेससुद्धा असा पाहिजे, ते शुड बी कॉन्सलिंग. नाही तो असं ड्रेस करून हल्ली येते टीचर आणि त्या मास्तरने की ती मुलाची आई, त्या मास्तरने टीचरला बोलायला भीतील हो, तसं बोलायला भीता काम राईट. हां, तसं भीता काम नाही. दे शुड लुक लाईक दॅट की ओरिजिनल असं आहे. आणि ज्यावेळेस टीचर ज्यावेळेस सांगायला, अ हे रोपटं तुमच्या हातात दिलेलं असतं हो, रोपट्याचं वटवृक्ष करणं तुमच्या हातात आहे, किती मोठं वटवृक्ष तुम्ही करू शकता. पण टीचर्स 10 ते 6 संबंध तुटला. आमच्या कॉलेजमध्ये मी सांगतो, मेडिकलमध्ये द स्टुडंट अँड टीचर इन द क्लास अप टू 10 to 6, आफ्टर 6 बोथ कॅन मीट इन द बार रूम. त्यामुळे टीचर माझे जे शिक्षक होते, ज्यावेळेस मी लॅन्सेटमध्ये पब्लिश केलं त्यावेळेस ते शिक्षकांनी म्हणले तुला MD होणंच पडतं. आणि मित्र के डी शर्मा डायरेक्टर ऑफ हापकी, ते स्वतः मला डायरेक्टरकडे घेऊन गेले. डायरेक्टरला काय प्रश्न सांगितलं, देर इज रिसर्च फोकस इन इज माइंड, यू शुड बी टू लाईफ फॉर द नेशन. आणि मी ती करायलाच पाहिजे. त्याचे ते त्यावेळेस डायरेक्ट बोलले की मी माझ्या मुलासाठी येणार नाही, पण यू आय केम फॉर दिस चाईल्ड. ते MD करा गेले. MD करून आल्यानंतर मी त्यांचा शब्द पाळला. त्यांनी सांगितलं की यू गो टू अगेन कोकण ट्रॅक, इज अ गोल्ड माइन फॉर युअर लाईफ. आणि ते सिद्ध केलं. असे टीचर पाहिजे हो. नाही तर आजचे टीचर काय समजले, सगळं अभ्यास मी केलं, तुझ्या आईला काहीच काम नाही वाटतं, तुझ्या आईला जास्त काम आहे का, असं नाही. त्याच्यावर अवलंबून राहू नका. आणि मिनिमम होमवर्क अप टू द एज ऑफ 5, अप टू द एज ऑफ 4th स्टँडर्ड किंवा 3rd स्टँडर्ड, मिनिमम होमवर्क शुड बी गिव्हन. हे शिक्षक काय करते माहिती आहे का, ते होमवर्क म्हणजे त्यांच्या दमातला फक्त, किंवा पुढे काय विचारलं तर होमवर्क दिलं होतं पण घरी केलंच नाही. असं होतं कामाने. पुस्तकं जे होतं ना, पाठ वाकडे उ राहिले मुलांची हो. आम्ही हातात पुस्तकं नाही त्यावेळेस. अरे इथले इथले कशाने पुस्तकं पाहिजे, काय करू रे. हां, एका वयी सगळेच विषय काढा ना. हां, तर सगळ्या वया 100 वया त्या चाळू चाळूच टाईम घालवते. आणि वी मट हॅव अ टीचर हु विल नेव्हर लेफ द स्कूल. टीचर असा पाहिजे की जस्ट टाईल ओल्ड करणार नको, मला 2 वर्ष काम करता लग्न झालं की मी जाणार. त्या टीचर कधीही तुमच्या शाळेत 100% लक्ष देणार नाही. ही आजची अडचणी, आजची दुर्दशा आहे शिक्षणाची. आणि शिक्षण असं अमृत आहे मित्र हो, ते घेतलं आणि ते घ्यायला तुम्ही ओरणारे जोरणारे तळकाडी फोडणार नाही. शिक्षण हे अमृत आहे. मी शिक्षण घेतलं म्हणूनच डॉक्टर भावस्कर तयार झाला.
त्यामुळे शिक्षणाला बरोबरी कोणीच करू शकत नाही. लक्षात ठेवा, यू आर सायंटिस्ट इज रिस्पेक्टेड ऑल ओवर द वर्ल्ड, किंग इज रिस्पेक्टेड ओनली इन हिज स्टेट. ते शिक्षणाला घडू शकतं. आणि तर गरिबी दुरुस्त करायची असती, खरोखर चांगला लॅम्प देशाला द्यायचा असला, चांगला विजय ह्या जगाला द्यायचा असला, शिक्षणशिवाय कोणताही मार्ग नाही. आणि त्या शिक्षणातच आता भ्रष्टाचार चाललो. पैसे देऊन शिक्षण भेटलं असं आम्ही पाहिलंच नव्हतं कधी. प्रायव्हेटमध्ये शिक्षण भेटलं कधीच पाहिलं नव्हतं. ट्युशन जाणारा मुलगा ढ तो मागे राहायचा. आताच्या शाळेत मुलांनी, कॉलेजमध्ये मुलं, ट्युशन क्लासमध्ये मुलं, सगळं चक्र बदललं आहे. आणि हे चक्र बदलल्यामुळे शिक्षणाची वाट लागलेली आहे. असं चक्र ते जान पर पहिल्यांदा ज्वारी भाकरी खायची सर मोठं, आता गावापेक्षा ज्वारी महाग झाली. असं बदलत राहूया सरकार. आता ज्या विंचूदंशाचे पेशंट यायला लागले बिरवाडीत, मी डाटा ठेवायला लागलो. मग MD गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर तर 4 वर्षाचा मुलगा वारला लोणावळ्याचा BJ मेडिकलला. मग आय वॉज डिस्करेज की हा इथे वारला तर मी काय जगू शकतो. तरी मी तिथे MD अभ्यास केला, सगळं ठरवलं. ते हार्ट फेल्युअर असतं म्हणून परत पोलादपूरला MD झाल्या मी पोलादपूरला बदली मागितली. तर सरकारने काय सांगा, आज अ फर्स्ट MD 1971 तुमच्या स्वखर्चाने तुम्ही जाणे, सरकारला MD जरुरी नाही. मी स्वखर्चाने आलो तिथे, MD झाल्याने ठरलं. त्यावेळी मी सरळ होतं सोनाईट लावायचं. तसा तो मुलगा आला, संकेत डॉक्टरने सांगितलं त्या मुलाला सोनाईट लावलं, तो जगला. जगल्यानंतर मी नाचायला लागलो. दॅट वॉज फर्स्ट पेशंट. आणि ॲक्सिडेंटली त्याच दिवशी माझे वडील वारले, मला तार आली. आता वडील वारल्यानंतर ह्या मुलाला दुसरा डॉक्टर नाही, कोणी ट्रीट करेल त्याला मारून टाकेल काही औषधं देऊन, मग काय करायचं. मग मी वडिलाच्या प्रेतयात्रेला गेलो नाही, कारण मला चॉईस हा होता. कारण ज्या बापाने स्वतःचा मुलगा मला डोनेट केला रिसर्चला, हो त्याचे उपकार कधी फेडू शकतो का आजपर्यंत मी. त्यामुळे मी फुनेरला गेलो नाही, सगळं काही त्रास द्यायला लोकलं. पण इट वॉज मी माझं मॉरल पक्कं ठेवलं, मी इथिकली वागलो. आणि त्यामुळे मी त्या मुलाला चांगलं केलं. एका महिन्यात 200 लोक त्यावेळेस जगवले आम्ही. नंतर प्राजोसिंगचा शोध लावला. प्राजोसिंग लागल्यानंतर मग काय झालं माहिती का, प्रॉब्लेम असा झाला, काही डॉक्टर म्हणले प्राजोसिंग अगोदर होते, यांनी काय शोध लावला. हां, ग्रॅव्हिटी अगोदर होती, न्यूटनने काय शोध लावला. ग्रॅव्हिटी वॉज एक्झिस्टिंग, न्यूटनने शोध काय लावला. तर तसं झाल्यानंतर खूप आणि खूप नावं ठेवायला लागलं. हा मांत्रिक आहे, मी शेट गरीब असल्यामुळे पायजमा शेट चालायचो मी. शेट हा MBBS आहे ना, इथून डाऊट काढायचे. फार त्रास, भयंकर त्रास. इवन मी का सायक्लोसाईड कागद घेऊन द्यायचो, तर ते बाहेरच्या बाहेर हाकून द्यायचं. कार कम्प्युटर सांगते त्याला बाहेर कर, येऊ नको माझ्या टाईम जाईल. आणि ते सगळे माझे आज पेशंट झाले हो. आणि ते इतकी टवळकी झाली आमच्या नवरा बायकोची. म्हणजे समाज फार तसं वाटलं तर समाज इज नॉट इन्करेज. आता ते बोलू नये. ज्यावेळेस आम्ही आमच्या मराठवाडसारखी भाषा बोलायचो, तर डॉक्टर मंडळी दारू पिऊन आमच्यासारखं मिमिक्री करायचे हो. किती वाईट वाटत असेल पण मित्र हो. लग्नासाठी 10,000 घ्यायचे उष्णे, MD झालं. मग लग्न नव्हतं, नुसतं बांगडे घ्यायच्या बायकोला म्हणून, मंगळसूत्र घ्यायचं म्हणून, तर पावती करून घेतली. ज्याच्याकडे पैसे भरले होते कपाटभर पैसे, त्यानं पावती केली लग्नासाठी 10,000 घेतले म्हणून. मला टेन्शन आलं. 8व्या दिवशी बायकोचे मंगळसूत्र बांगड्या विकले आणि परत गेलं. हिज सोसायटी. आणि आज एका ठिकाणी आमच्या गावात असं घडलं, 2 मुलं विहिरीत पडून मेले. मी ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस 25,000 पाठवल्याशिवाय मला झोप नाही लागली. यू शुड बी लाईक दिस सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्हिटी यायलाच पाहिजे. गरिबी केवढी मित्र मराठवाड्यात, तुम्हाला नंतर ते उदाहरण किती गरिबी. आता हे विंचूदंशात झाल्यानंतर काय केलं, मला 100% लंडनला बोलल्यानंतर, मी काय मागितलं असं लंडनमध्ये, प्रोजेक्टर. कारण तो प्रोजेक्टर नव्हता, सेफ स्लाईड करायचा. आणि ज्या कोकणामध्ये लेक्चर ठरवले माझे, मी लेक्चर करायचं ते शनिवार रविवारी जायचं, आपण खुर्च्या लावायच्या, लाईट आपण लावायचं आणि डॉक्टरला बोलवायचं. तर 3 ते 4 डॉक्टर यायचे, कारण त्यांना माहीत होतं विंचूदंशात रिसर्च होऊ शकत नाही, मृत्यूच होतो. त्यामुळे मी जेव्हा ट्रेन करायला लावलं, ते करायला लावलं, 3 डॉक्टर असले तर माय ड्युटी वॉज टू ट्रेन. नंतर काय झालं की त्या 3 डॉक्टरांनी माझी थेरपी वापरली आणि पेशंट जगायला लागले त्यांच्याकडे. त्या गावामधले खेड, रत्नागिरी, देवगड, मा या सगळ्या लोक पनवेलमधले. मग दुसऱ्या जवळचे मी राऊंड घेतला, त्यावेळेस 4 लेक्चर तर 3:30 हॉल फुल व्हायचा. त्यामुळे तुम्हाला काहीतरी दाखवावं पडतं. ही जी गरज आहे, ही गरज फार वाईट आहे हो या देशामध्ये. ज्यावेळेस बघा, माझा पेपर पहिला इंडियन जनरलला पाठवला. इंडियन जनरलला पाठवल्यानंतर इंडियन जनरलचे काय बोलले एडिटर, यानं लोकल पेनच नाही 10 इंच दोन शिवू शकत नाही.
याचे टेबल बरोबर लाग. अरे मी खेड्यातून अशिक्षित घरानं तर खेड्यात काम करा, त्याला कुठे इंग्लिश येणार आहे का? आपल्या कोणत्या तुमचे कोणती इंग्लिश आहे? सेमिंग इंग्लिश मिडियमवाले चांगले शिकतील, आम्ही तर मराठी साधी चांगली येत नाही आम्हाला, तर त्याच्यामुळे ते शिकल्यानंतर तो पेपर वापस आला आणि तोच पेपर लँडसेट पाठवल्यानंतर 8 दिवसात ॲक्सेप्ट झाला. याचा अर्थ आहे की भारतीय लोक कोणी पेपर लिहिला ते वाचतात पहिले. प्रोफेसर लिहिला का वजनदार माणसाली मग ॲक्सेप्ट. परदेशातले लोक त्याचा गाभा वाचतात पहिले. या परिषदेमध्ये गाभा काय आणि ते आपल्याकडे झालं पाहिजे हो, आणि हे घडलं पाहिजे. ज्यावेळेस पोलादपूरले मित्र हो, पोलादपूरले ज्यावेळेस हे घडलं, पोलादपूरले आल्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की पोलादपूरले सगळे पेशंट यायला लागले कोकणातले. रोजचे 15-20 पेशंट, स्कॉर्पिन, बाईट पल्मिड, मॅट ट्रीटमेंट, सोडियम नायट्रोपोसल बघा. आजसुद्धा बोईसरला कोणी लावणार नाही लवकर, येऊन बॉम्बे पुन्हा सुद्धा हिंमत करत नाही लवकर पोलीस लावायची. त्यावेळेस आम्हाला इन्फ्युजन पंपने, स्काल्पियनने, बीपी ऑपरेटर्स फक्त मॉनिटर नाही काही नाही सगळं. जसे ते बाई असते ना ती याच्यावर दोरावर चालते मुलगी, तसे आम्ही डिस्टर्ब झालो होतो सोडियम नायट्रोपोसल लावताना. आणि हे करत असताना ज्यावेळेस यश भेटलं आणि ज्यावेळेस मी पोलादपूरला जवळ सगळे लोक यायला, रोजचे 15-20 लोक आल्यानंतर स्टाफ डिस्टर्ब झाला. रात्रीच काम कोणाला नको हो, रात्रीच काम कोणाला सांग नको सारख्या लोकांना. ते नंतर रात्री काय झालं, 2-3 वेळेस त्या शिपायांना सांगितलं डॉक्टर दरवाजा उघडत नाही, डॉक्टर उठत नाही, डॉक्टर गावाला गेले. असे 5-6 पेशंट दगावले एका आठवड्यात. मला त्या डॉक्टर लोकांची फोन आला, डॉक्टर तू कुठे गावाला गेला? मी नाही. अरे मग काय झालं म्हणतो, हे पूर्ण करण्यासाठी किती डेडिकेशन लागतं. ऑक्टोबर महिन्यामध्ये जास्त स्कॉर्पियन भासतात. ऑक्टोबर महिन्यात रुरल हॉस्पिटल पोलादपूरच्या बाहेर खाट टाकून मी झोपलो. पेशंट कोणाला उठवा अगोदर? बावस करले, नंतर शिपाय. एवढं डेडिकेशन लागतो आणि हे डेडिकेशन करणं पडतं, त्याच्याशिवाय जमत नाही. आणि साधं हे बघा, हे झाल्यानंतर मी ट्रेन केले, आता रिसर्च कमी, नंतर RCT ट्रायल केलं. RCT ट्रायलमध्ये सुद्धा ESG फुकट घ्या, ट्रीटमेंट फुकट करा, ECG फुकट काढा, तुम्ही हमाली फुकट करा, आणि नंतर इन्शुरन्स करा सगळ्या पेशंटले, आणि रोजची झेरॉक्स इथिकल कमिटीला पाठवा. त्यामुळे ते फार कठीण असतं आणि त्या कठीण याच्यातून आम्ही परीक्षेत आम्ही गेलो. त्याचा ईश्वराची साथ भेटली, कुटुंबाची साथ भेटली, समाजाने रुग्णाने मला मदत केली, त्यामुळे याच्यात निभावलं गेलं. आता एकही पेशंट माझ्याकडे येत नाही. ज्या दिवशी माझ्याकडे पेशंट येईल त्या दिवशी इट इज अ फेल्युअर ऑफ माय रिसर्च. सेम रिसर्च सौदी अरेबियाचा उकडे चालला आता आणि दे आर ॲक्सेप्टेड. अँड लास्ट 25 इयर्स हे बघा, स्नेक बाईटला एका पेशंटने 20-20 अँपूल लागतात. ESG एका पार्टमध्ये एका ESG किंमत 1000 रुपये असते, 25,000 त्यालाच लागतात. सरकारी दवाखान्यात फ्री भेटते, मी फ्री जातो 25 वर्षे. बावस्कर फ्री बेड फिलिंग ट्रीटमेंट इज फ्री, किती चांगलं वाटतं पेशंट. कारण हे काय माहिती आहे का, हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा जे चॅरिटेबल हॉस्पिटल इट आर द टेम्पल्स ऑफ द हेल्थ. प्रायव्हेट हॉस्पिटल मसाबाचे दुकान आहे, इट बिकम शॉप. हे बदलायला हवं, त्यामुळे ते आपलं हे जे आज अवॉर्ड दिलं आपण, हे दीज आर द टेम्पल्स ऑफ द हेल्थ. आता याच्यामध्ये सुधारणा होत आहे, अशी सुधारणा होईल की काही दिवसांना प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा चांगले होणार. खूप लोक सुधारू राहिले, खूप डॉक्टरची इच्छा झाली की मला चांगलं काम करायचं, खूप जणांची इच्छा झाली मला रिसर्च करायचं. रिसर्च का करायचं असतं? मलेरिया स्टडी मी काय केली, रोनाल्ड रॉसने मलेरिया स्टडी रोनाल्ड रॉस 20 वर्ष हैदराबादला आले हो, मॉस्किटो नेले, लिव्हर स्पुकला, तो मॉस्किटो त्याच्या स्वतःच्या मुलाला चावू घातला, त्याचा मलेरिया मुलाला झाला, त्याच्या रक्तामध्ये पॅरासिट शोधले. इतकं मोठं काम केलं राहिले, हे रिसर्च केलं राहिले. ज्यावेळेस ते मलेरिया ट्रीटमेंट करून मी माझं पोट भागवतो, पण रोनाल्ड रॉसचा रिपेमेंट काय, खाल्लेल्या मिठाला कसं जागायचं, तर संशोधन करायला पाहिजे. यू शूड डू सम रिसर्च, आणि ते रिसर्च व्हायलाच पाहिजे. चांगलं काम घडायला उशीर लागतो, कारण 30 वर्षानंतर आता लोकांना समजलं आहे काहीतरी चांगलं घडलं आहे आणि तेच कमी व्हायला लागलंय. आणि ज्यावेळेस मी सरकारी दवाखान्यात आलो, इतकं बरं वाटतं मित्र. आणि देव कोणी? देव मी बघितला हो, आय हॅव सीन गॉड. देव कुठे? देवळात नाही, देव कुठे आपल्या मंदिरात नाही, देव कुठे आपल्या देव घरात सुद्धा नाही. ज्यावेळेस स्नेक बाईटचा पेशंट, क्रेट बाईटचा पेशंट न्यूरो पॅरलिस झालेला असतो, त्याला रात्री पोट दुखतं, सकाळी उठतो उलटी होते, त्याला दिसत नाही, पॅरालिसिस होतं, हातपाय हलवता येत नाही, बोलता येत नाही, त्याला मी जेव्हा ट्रीट करायला लागतो पहिलं होती. आणि दुसरी तो गेल्यानंतर बेडवर बसले असतो, बोलू लागतो, त्याचा चेहरा झाला का देव याच्यामध्ये हो, एका रंजले गांजले. हे असे लोक आहेत.
याच्यामुळे हे जे घडलं पाहिजे आणि स्टडी सगळा झाला पाहिजे आणि तो व्हायला आता टाइम लागणार नाही. खूपच चांगलं, कारण मेडिकल सायन्ससुद्धा पॉलिश होत आहे आणि तसंच रुग्णांना देखील सुधारायची वेळ आता आली आहे. मग त्याच्यामध्ये रुग्णाचं नुकसान जास्त होत चाललं आहे. आम्ही अवजर केलं साध्या साध्या रोगासाठी लोक मुंबईला जा म्हणतात मुंबईला, आणि ते परवडलं आम्हाला, कारण कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट हे कन्झ्युमर प्रोटेक्शन इतकं आहे की तुम्ही काय केलं सांग. बरं ते असं इमर्जन्सी असते ना, ज्यावेळेस पेशंट सिरियस होतो तो त्यावेळेस वी सी द पेशंट, वी ट्रीट द पेशंट, वी लेस बाजारला बघा डॉक्युमेंटेशन. आणि ते तेच म्हणतात डॉक्युमेंटेशन करा. मी ज्यावेळेस पी एस एल होतो तर मेडिकल ऑफिसर काय बोलला, कमीत कमी रेकॉर्ड ठेवा म्हणजे कमीत कमी इन्क्वायरी होते. त्यामुळे मित्र नंतर जे काही समजू फ्लोरोसिस, आमच्याकडे एक मुलगी आली, आई ना मुलगी आली म्हणे कॉलेज सोडले ना का तर दात खराब आहे. इट वॉज फ्लोरोसिस, एका खेड्यामध्ये सगळं फ्लोरोसिस शोधून काढलं आणि ते सगळं मग आम्ही चांगलं पाणी बदललं. नंतर विदर्भामधून माझा मुलगा न्यूज पाठवतो मला की यंग फार्मर्स आर डाईड ऑफ रिनल फेल्युअर, रिनल फेल्युअर लोक मरायचे तिथले डॉ नेफ्रॉलॉजी ते किडनी जायचे डायलिसिस. आम्ही त्या गावात गेलो तिथले सर्वे केला, सर्वे केला तिथलं माती ब्लड आणि पाणी तपासलं, त्यात कॅडमियम निघालं. आता हे जे कॅडमियम असतं याचं ला हाफ लाईफ इज 24 इयर्स. एकदा तुम्ही कॅडमियम घेतलं की किडनीमध्ये 24 वर्ष राहतो आणि त्यामुळे रिनल फेल्युअर 24 वर्ष होतं, 25 वर्ष 28 वर्ष. आणि ते कॅडमियम फॉस्फर मॅल्युक आपलं जे खत असतं स्फुरत खत ते गंगाच्या रॉक्समध्ये गेलं असतं, त्या गंगाच्या रॉक्समध्ये कॅडमियम कंटॅमिन असतं, कॅडमियम काढायचं असतं तर त्या खताची किंमत 10 पट वाढते, शेतकऱ्याला परवडत नाही म्हणून तसंच कॅडमियम ठेवतं. आणि हे क्ले लँड आहे, क्ले लँड असल्यामुळे ते कॅडमियमचा हडसर होतो. साधं डिमेन्शिया एक सून तिच्या सासऱ्याला घेऊन आणि डॉक्टर साहेब याने जीवनभर काहीच नाही केलं, एफ डी काढल्या फक्त, पण एफ डी विसरला. शी वॉज वरीड फॉर एफ डी नॉट ऑफ डिसीज. मग म्हणलं कास करायचं, मग म्हणलं यांची आई यांचे आई वडील म्हणजे यांचे वडील बॅसेस वारले, त्यांच्या बहिणी बहिणी आहे तिन्ही बहिणीला असं आहे. इट वॉज डिमेन्शिया. आणि डिमेन्शिया कधी डायग्नोस होतो, एकदम ब्रेन डेड झाला, एम आर आयमध्ये सगळे खराब झाले तेव्हा डायग्नोस करला न्यूरॉलॉजीत. दॅट इज व्हेरी बॅड अर्ली डिमेन्शिया. रोनाल्ड रिगनला अल्झायमर होसं हे 20 वर्षापूर्वी सांगितलं होतं अमेरिकेमध्ये. रोनाल्ड रिगननं हा अल्झायमर होणार आहे तिथं 20 वर्ष अगोदर त्या डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला अल्झायमर होणार. आपल्या इंडियात तर सगळं बर्नआउट झालं होतं. मग त्याच्यावर आम्ही खूप स्टडी केला, आर बी सी कोलिन एस्टेज लेवल जर केली तर तुमच्या होणाऱ्या जनरेशनसुद्धा लवकर डायग्नोस करतो असं मी जर्नल केलं, ते पब्लिश केलं हो. आता थायरॉईडचं साधी गोष्ट आहे की आत्ताच थायरॉईड का वाढला, हायपोथायरॉईड बघा हायपोथायरॉईड इज लाईक एपिडेमिक नाव. नंतर आम्ही स्टडी केला थायरॉईड का वाढलं, थायरॉईडमधल्या अँटीबॉडी शोधल्या, त्या अँटीबॉडी वाढलेल्या आहे, त्या अँटीबॉडी वाढल्यामुळे थायरॉईड डिस्ट्रॉय होते. आणि एक खेड्यातला मनुष्य आला माझ्याकडे तळिया नावाचा, डॉक्टर आमच्याकडे रॉ सॉल्ट खाते म्हणजे मीठ मिठाचं काय ते मीठ खडे मीठ. मग आम्ही त्या गावात गेलो, तिथे 2000 पेशंट आहे, एकालाही थायरॉईड नाही, हायपोथायरॉईड नाही, एकाची अँटीबॉडी वाढल्या नाही. मग हे असं कसं, मग त्याच्यामध्ये सगळं अँटीबॉडी केल्यानंतर आम्ही स्टडी केला की रॉ सॉल्ट जे समुद्रातलं सॉल्ट असतं याच्यामधलं आयोडीन इनर्ट असतं, त्याच्यामुळे अँटीबॉडी डिस होत नाही. आयोडाईन एक्स्ट्रा सॉल्ट विच आडेल कॉज द अँटीबॉडीज विच किल द थायरॉईड. आता आता आयोडीन सॉल्ट कोणाला महत्त्वाचं, इंडियामध्ये काय माहिती का, वी नेवर चॅनलाइज आवर रिसर्च. उत्तराखंड हिमाचल प्रदेश किंवा उत्तर प्रदेश जिथे थंडी जास्त आहे जिथे आयोडीन जमिनीत नाही तिथे आयोडीन डेफिशियंट गॉयटर होतं. आपल्याकडे आयोडीन ऑलरेडी आहे सगळीकडे. आता वेस्ट समुद्र सपाटीवर सगळे सुकट बोमिल सगळे खायचे, रिच इन आयोडीन, नो नीड टू ऍड एक्स्ट्रा आयोडीन. वे म्हणून कोकणातले मनुष्य खूपच हुशार आहे म्हणतात, हां ब्रिलियंट आहे म्हणतात ते, पण तरी अजून जास्त चाकरमनी होतात, आय डोंट नो वाय. तर मित्र हे असं याला येण नाही, ह्या संशोधनाला ह्या गोष्टीला येण नसतो. एकदा मी आता परवा भाषण झालं पीडियाट्रिक कॉन्फरन्समध्ये, तुम्ही त्यांना सांगितलं की मला संशोधनाची खाज आहे, समजलं ना साधं, आणि ती खाज आहे म्हणलं पाठीच्या मागं मध्यभागी लागलेली आहे, त्यामुळे मी तिथे पोहोचू शकत नाही, ती खाज कधी मिटू शकत नाही. ही ईश्वरा चरणी माझी हीच प्रार्थना आहे की माझी संशोधनाची भूक कधीच कमती झाली पाहिजे. ईश्वराने मला सगळं दिलं, सर्वस्व दिलं, आय एम फुल्ली सॅटिस्फाईड. समोर विठ्ठल उभा राहिला तरी काही मागाचं नाही आलं आता हो, एवढी चांगले सफ मी ज्या भाक कुत्र्याच्या भाकरी चोरून मी खाल्ल्या, भाकरी वनवन केलं, कपडे वाईट आहे कपडे खराब म्हणून प्रार्थनेमधून मला हाकलून लावलं आणि आज मी एवढं तुमच्यासमोर बोलू शकलो, याच्यापुढे अजून कोणतं सुख मला भेटतात. आणि हे सुख फक्त ध्यानाने सिन्सिअरिटी हॉनेस्टीने इमानदारीने भेटतं
आणि अशिक्षित आईवडिलाच्या पोटी जन्मनाला भेटतं. थँक्यू.